झाला मस्ती धमाल झाला दंगा खुशाल झाली घंट आता मधली सुट्टी भोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्याया फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी थोरा तुम्ही समोर दडले ते एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी नमस्कार मी सलील कुलकर्णी आजच्या मधली सुट्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. पावसाळ्यानंतर भारतातल्या कुठल्याही प्रदेशात आपण फिरायला गेलो तर इतकं सुंदर सगळीकडे दिसतं. हिरवा गच्च सगळा प्रदेश, हिरव्या रंगाच्या सगळ्या शेड्स दिसतात आणि अशाच एका नयनरम्य भागात मी आज आलेलो आहे. मागच्या आठवड्यात आपण शाळा बघितली जिल्हा परिषदेची, अशाच एका शाळेत मी आज इथे आलो आहे. कोल्हापूरजवळ गारगोटी गावाच्या शेजारी भुदरगडच्या पायथ्याशी असलेली ही शाळा जिल्हा परिषदेची विद्यामंदिर नावाच्या शाळेत आलो आहे. परिपूर्ण अशी विविध उपक्रमांनी नटलेली सजलेली शाळा आहे. बघूया निसर्गाच्या कुशीत असलेली ही शाळा आपल्याला काय वेगळं दाखवते. दूरनभाच्या पल्याड कोणी दूरनभाच्या पल्याड कोणी दाटून येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते. दूरनभाच्या पल्याड कोणी दाटून येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते. केव्हा केवळ भडाणणारा पिसाटलेला पिऊन वारा अनवाणी पायांनी वणवणते. कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते सारे ग म प पद प ग म प म ग रे ग रे रे ग रे सा. आज खरं तर या भागातल्या दोन शाळेतल्या मुलांची मी गप्पा मारणार आहे. शिंदेवाडीतलं विद्यामंदिर आणि दुसरं पेठ शिवापूरचं विद्यामंदिर दोन्ही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि मला खात्री आहे की मागच्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही या शाळेतल्या मुलांकडून आपल्याला खूप काही वेगळं ऐकायला मिळेल. सुरुवातीलाच जी मैत्रीण माझ्याबरोबर आहे ती कवयित्री आहे, तिचं नाव आहे रमीजा जमादार. हाय. हाय. कशी असतो? आता मी सातवीला आहे, या शाळेमध्ये शिकत आहे. मी तुझी ओळखच करून दिली ऑडियन्सला की तू कवयित्री आहेस. आता तुला का कधी वाटलं का आपण कविता करावा? जेव्हा आमच्या शाळेतली पण माझ्या आधी पण काही मुलं कविता करायची, मग मला थोडं वेगळं वाटायचं की ही करतात मग मी का करू शकत नाही. मग तेव्हापासून मला वाटलं की मी पण कविता करायला पाहिजेत. मग मी पाचवीपासून सुरुवात केली कविता. पहिली तुला आठवते कविता पहिली कशावरची होती? मुंगीवर लिहिलेली होती. काय होती? मुंगीली मुंगी नाव तिची चिंगी दिसते छोटी कामाची मोठी एकदा काय झाले मुंगीला वाटले करावे शेती काढावे पीक गरीबाचा संसार करावा ठीक. मुंगीली मुंगी नाव तिची चिंगी आणली वांगीनी लावली शेती. किती छान कविता आहे. तुला माहितीये मी पण एक आगोबाई डगोबाई म्हणून अल्बम केला होता, त्याच्यात एक मुंगीचं गाणं केलं होतं. ते सगळी ती आपल्याला जशी दिसते ना की दारे खिडक्यांच्या खिंडी बुरजा सम तांब्या भांडी त्यांच्या मागणी या घसरत रांग उतरते बघ सरकत कसे समजते मुंगी बाय कुणी ठेवले कोठे काय कोठे साखर कुठे रवा कुठे मिठाई कुठे खवा कुठे भात आणि केक कुठे चॉकलेट ही पापलेट ही जे जे सांडे संपून जाय मुंगी बाय मुंगी बाय. मुंग्या किती काम करत असतात बघ, हो ना? तुम्ही पण सगळेजण मला ना प्रत्येक माणसामध्ये पण एक असं असतं ना की मुंगीची जी जिद्द असते ती माणसामध्ये पण असते, ओके ना? तुम्ही तसं म्हटलं तर खूप छोट्या गावातली एक छोटीशी शाळा पण ह्याच्यात शिकणाऱ्या रमीजाचं काय स्वप्न आहे? मला असं वाटतं की मी एक मोठी कवयित्री आहे असं माझं स्वप्न आहे. तू मला सांग, आत्ता ह्या भागातली एक शाळेत शिकणारी हुशार मुलगी त्यात कवयित्री, कवी लोक जास्त संवेदनशील असतात, ओके ना? जास्त विचार करतात.
तुला काय वाटतं की आता महाराष्ट्रातल्या किंवा या भागातल्या मुलींना आता एकदम मुलांची बरोबरी मिळाली आहे का अजूनही आपण मागेच आहोत कुठेतरी? नाही, बरोबरी मिळालेली आहे. मिळालेली आहे. आज आता मुली सगळ्या याच्यामध्ये आहेत. आता तुम्हाला माहितच असेल की पोलीस, पायलट, आता कवित्री पण आता व्हायला लागलेले आहेत. आमच्या शाळेत तर आता व्हायला लागलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता मुली पण कुठे कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे नाही आहेत. ते आता मुलांच्या बरोबरीने आहेत. हो ना, तुला असं वाटत नाही ना कुठे की नाही ह्या गोष्टी मला मिळत नाही आहेत? नाही वाटत, कारण की आजपर्यंत माझ्या घरामध्ये कोणीच मला मुलगी आहेस म्हणून कमी मान कधीच दिलेला नाही आहे. तर मला आमच्या उलट घरात म्हणतात की तू आमचा छोटा मुलगा आहेस म्हणून म्हणतात. मला असं वाटतं या गोष्टीसाठी सगळ्या या अख्ख्या वातावरणाचं, अख्ख्या समाजाचं, या शाळेचं आपलं सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की शिंदेवाडीच्या जवळची भुदरगडावरची एक मुलगी असं म्हणते की मला सगळं मिळतंय, मला बरोबरी मिळते, मला सगळे माझे हक्क मिळत आहेत. ही आपल्यासाठी फार छान गोष्ट आहे. मला असं वाटतं तू एक छान आत्ता नुकती केलेली कविता छोटीशी चारोळीची ऐकव आपल्या गप्पांच्या शेवटी. माझ्या मामाच्या गावाला चारी बाजूला डोंगर, काजू फणसाच्या बागा आणि आंब्याला मोहर. माझ्या मामाच्या गावाला आई संगे गावी जाता, स्वागताला उभी मामी तिच्या गोड वागण्याने. तिच्या गोड वागण्याने त्रास वाटे किती कमी. माझ्या मामाच्या गावाला माझा मामा दूरदेशी, बाई करतो नोकरी गावाकडे आल्यावर येतो आमच्याही घरी. माझ्या मामाच्या गावाला किती किती भेटी छान अम्मा भावंडांना देतो आणि सुंदर काठाची आईसाठी साडी घेतो. माझ्या मामाच्या गावाला गाव माझ्या मामाचा ग आहे बाई कोकणात. रोज नाही जाता येत, रोज नाही जाता येत, आठवते ग मनात माझ्या मामाच्या गावाला. खूप दिवसांनी मला असं गाणं ऐकायला मिळालं की ज्याला कुठलंही वाद्य नसतानाही मला सगळी वाद्य ऐकू आली, तर मी फार मनपूर्वक अभिनंदन करतो. नुसतं अभिनंदन नाही करत, मी लक्ष घालणार आहे की रमीजात उत्तम गाणं शिकेल आणि आपल्याला खूप छान छान गाणी ऐकू. आणि आता माझ्याबरोबर एक अत्यंत उमदासा मित्र, याचं नाव आहे विश्वंभर नलगे. कसं आहेस तू विश्वंभर? ठीक आहे. ठीक आहेस. तुझे कान गणपती बाप्पा सारखं येत रे, असेच आहेत लहानपणापासून का? हो. मग तुला कोणी असं म्हणत नाही की तू गणपती बाप्पा सारखा वाटतोस? म्हणतात. म्हणतात ना. मला तर एकदम बघितल्यावर म्हणजे असं वाटायला लागलं की हे कान आपण कुठे बघितलं मला आठवलं. अरे आत्ताच आपण मूर्तीचे बघितले कान. एक एकदा म्हणतात तुझे कान हत्तीचे आहेत. अरे पण तू म्हण ना की अरे हत्तीचे कान कोणाचे असतात? गणपतीचे. बस त्याला म्हणा दोन कानाच्या मध्ये मेंदू पण जर हत्ती एवढा असेल ना तर मी काय काय करून दाखवेल. बरोबर ना. या मेंदू मध्ये आतापर्यंत आलेली सगळ्यात चांगली कल्पना कुठली आहे तुझ्या? चांगली म्हणजे अभ्यासाने. अभ्यासाची? हो. अभ्यास आवडतो तुला? हो. आणि सगळ्यात विचित्र कल्पना काय आली होती मेंदू मध्ये आतापर्यंत? चोरी करणे. चोरी करणे. विश्वंभर इतकं छान नाव आहे तुझं. विश्वंभर म्हणजे असं एकदम एका साधूचं नाव वाटतं, विश्वंभर महाराज. ओके ना. का चोरी करायची वाटली रे? अशी अचानक अशी मनात येते. अचानक मनात आलं का? येत काय? कसली चोरी करावीशी वाटते? पैशाची. हो केली होतीस कधी? केली. का रे? आमची गाडी होती ना ती बिनदुरुस्त होती. कुठली गाडी? एमएटी. एमएटी बिनदुरुस्त होती. हा मग ते दुरुस्ती करणारे त्याच्याकडे नेऊन दिली. मग ते थोडे पैसे दिलेले होते, थोडे द्यायचे होते. मग घरात कोण नव्हते म्हणून मम्मीच्या पर्स मधलं 500 रुपये दिली. गाडी घेऊन आला? हो. मम्मी मला मारले काठीने. आईने काठीने मारले लक्षात आहे ना? हो. आता परत नाही करणार ना कधी? नाही. त्याला काय चोरी नाही म्हणायची, तू उगीच स्वतःवर आळ घेतोय. चोरी कुठली केलीस तू? तू तुमचीच गाडी परत आणलीस ना? हो. तुला ती गोष्ट माहिती आहे आईची आणि मुलाची? एक मुलगा खूप चोऱ्या करत गुन्हे करत तुरुंगात जातो आणि आई त्याला भेटायला येते. तो आईला म्हणतो तुझ्या कानात काहीतरी सांगायचंय आणि जवळ आल्यावर आईचा कान चावतो जोरात. का? आईला म्हणतो तू लहानपणीच जर माझ्या पायावर काठी मारली असतीस ना तर मी कधी चोरी केलीच नसते. त्यामुळे तुझ्या
आईला कायम तू नमस्कार कर की तू लहानपणीच माझ्या पायावर काठी मारलीस, त्यामुळे आयुष्यभर मला कळेल की काय करायचं नाही. हो की नाही? हो. आई बाबा जे शिक्षा करतात ती महत्वाची असते कधी कधी. काय होणार आहेस मोठेपणी तू? मोठेपणे शिक्षक व्हायचं ठरवलं. हो ना? चांगला शिक्षक होशील तू, इतका छान बोलतोयस तू आणि इतका चांगला विचार करतोस. कसला शिक्षक होशील? कॉलेजचा. कॉलेजमध्ये काय विषय आवडतो रे तुला? इंग्रजी गणित. इंग्रजी आणि गणित. या भागातली अशी कुठली गोष्ट वाटते रे तुला की जी आम्ही बघायलाच पाहिजे इकडनं जायच्या आधी? अरे भुंगेर असा आत जाईन तिकडं असं वर यायचं तू. कुठून? असं भुंगेर असतो ना असं वरती या कड्याव आहे असं भुंगेर असा आत जायचं. भुंगेरा म्हणजे आतन हे असते पोकळ पोकळ असं वरनं दगड असते. मग तिथनं आत गेली की आत देवाची मूर्ती असते आणि त्या तिकडे यायला असं हे असते वाट असते. छान आहे, मला हा शब्द पण नवीन मिळाला. कुठल्याही आपल्या प्रदेशात गेलं तुम्हाला खूप नवीन शब्द मिळतील, नवीन हेल मिळतो. आणि मला असं वाटतं मराठी भाषेचे इतके वेगवेगळे हेल आहेत, सगळेच फार सुंदर आहेत. या शाळेतल्या मुलांशी बोलताना भाषाच इतकी वेगळी ऐकायला मिळते, त्याची एक वेगळी मजा आहे. आणि तुझे कान फार छान आहेत, असंच ठेव आणि तुझं हसू पण असं ठेव. आणि चरी तू परत करणार नाहीस, कारण तुला शिक्षक व्हायचं आहे आणि आईने तुला फार चांगले संस्कार तुझ्यावर करायला सुरुवात केली, त्यामुळे तू चांगला माणूस होशील. माझ्या संस्कार करते. हो ना? आणि आता माझ्याबरोबर जी मैत्रिणी आहे तिचं नाव आहे काय? नाव तुझं पूर्ण? जान्हवी केतकी घनश्याम ठाकूर. जान्हवी केतकी. मी तुझी दोन नाव आहेत का? नाही, माझ्या आईचं एक नाव आहे. हो, मग आईचं नाव पण सांगतेस तू नेहमी? हो. का ग? मला आई खूप आवडते. व्हेरी गुड. तुझ्या आईला किती छान वाटत असेल की आपलं नाव पण दरवेळी सांगते. पण तू हे काय घेऊन आलीस गळ्यात? हे माझी पिशवीच हे आहे, पिशवीचा पट्टा. कुठे पिशवी बघू? ही कशाला गाव घेऊन आलीस तू? कारण मला ही खूप आवडते पिशवी सुद्धा. तू सतत घेऊन बसतेस? हो. तू कुठल्या शिंदेवाडीच्या शाळेतली आहेस ना? हो. आणि राहतेस कुठे? गारगोटीत. गारगोटीत काय का बघण्यासारखं? काही नाहीये. काही नाही, सिनेमा फक्त बघायला आहे तिथे. अगं निसर्गात काय म्हणतोय मी? निसर्गात खूप फुलं आहेत तिथं आमच्या गारगोटीत. आणि काय सिनेमा असतो बघायला? हो. कुठे बघतेस सिनेमा? थिएटरवर. कुठला सिनेमा बघितला एवढ्यातल्या एवढ्यात? थ्री डीएस बघितलाय. थ्री डीएस मला काय आवडलं ग तुला? तो आपला तिथं तीन हे असतात मुलं आणि ती सारखी काहीतरी करत असतात आणि एक दिवस ती त्यांच्या सरांच्या तिथं कुठं तरी जातात आणि त्यांचं ते ड्रॉवर उघडतात आणि त्यांच्यात तो कागद असतो त्याचं प्रिंट करून घेतात. हे आठवतंय? गाणं आठवतंय एखादं? नाही नाही. पिक्चर बघते आणि त्याच्यातली जी गाणी असतात ती माझ्या डोक्यात राहतच नाहीत. का? नाही, माझा सारखा अभ्यास असतो आणि सारखं खेळायचं म्हणून माझ्या डोक्यातूनच जातोय. किती सगळ्या संगीतकारांसाठी किती वाईट वाक्य होते. मी पिक्चर बघते पण गाणी माझ्या डोक्यातच राहत नाहीत, हे आम्हाला सगळ्यांना अगदी लागणारं वाक्य आहे. मग तू बाकी कुठली गाणी म्हणतेस? तुमचं गाणं ते चिमुकल्या चोची मध्ये म्हणती. हुश्य बाबा, वाचलो. देते कोण देते कोण म्हणतेस ना? हो. कशाला गाणं आहे का ते तुला माहितीये? ते आयुष्यावर बोलू काय माहित आहे. तसं नाही पण त्याच्यात काय म्हणलंय की हे कोण देत हो की नाही सगळं? सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा. म्हणजे काय ग? सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा म्हणजे आपली शाळा ती सूर्य जागण्यासाठी असते म्हणून सूर्यासाठी उषा म्हणतात आणि चंद्रासाठी निशा म्हणजे रात्री झोपण्यासाठी असते. क्या बात है, तू कुठे शिकली एवढा चांगलं मराठी? मी शाळेत शिकते आणि मला मराठी बोलायला सुद्धा येतो. हो. तुमच्या शाळेत सगळ्यात काय आवडतं तुला? मला सगळ्यात अभ्यास आवडतो पण पुस्तक आपलं आई मला जी पुस्तक आणते ती मला आवडत नाहीत अजिबात. मला वाचायला थोडं कंटाळाच येतो सारखा मला नेहमी. मला आईकडूनच गोष्ट सांग ऐकायला आवडते. हे किती गोड आहे ना की लहान मुलांना ती पुस्तकं वाचा ते समजून घ्यायच्या पेक्षा असं पडायचं मस्त. मग आई गोष्ट सांगणार ती आपण ऐकायची. हो ना? हे तुला आवडतं ना? मला सुद्धा अजून हेच आवडतं खरं, कोणीतरी गोष्ट सांगणार. पण पुढे पुढे आपल्याला वाचायला लागतं. मोठं झाल्यावर तरी तू वाचणारेस ना? मी आता वाचते थोडे थोडे पुस्तकं. कोण होणारेस मोठेपणी तू? मी मोठेपणी चित्रकार होणार आहे. चित्रकार? हो, मला चित्र काढायला खूप आवडतं. मोठी चित्रकार हो आणि ही फोर्स मात्र जपून ठेव, कारण तू जेव्हा अजून खूप वर्षांनी मोठी चित्रकार होशील तेव्हा तुला आठवेल. तर बघू ती पर्स. हां, तर तुला आठवेल की आपण शाळेत असताना रोज एक पर्स अशी घेऊन बसायचो
मग तुझा आपण जेव्हा मधली सुट्टी तुला बोलवू ना मोठी चित्रकार म्हणून ही पर्स तू आम्हाला दाखव हा बाय बाय. मधली सुट्टी कार्यक्रमाला इतका भरघोस प्रतिसाद मिळतो इतकं प्रेम मिळतंय पण त्याच्यातली सगळ्यात आवडती गोष्ट माझी आणि रसिकांची ती म्हणजे मधली सुट्टी मधली गोष्ट. आणि आता मी या मुलांना गोष्ट सांगण्याआधी त्या गोष्टीविषयी थोड्या गप्पा मारणार आहे. मला सांगा आपल्यामध्ये सगळ्यात जास्त भांडणं वाद कशामुळे होतात? कोणीतरी आपल्याला एखाद्याने जर आपल्याला छेडलं किंवा ती खोड काढली तर आपल्याला त्रास दिला तर आपण भांडतो. जर आपल्याला कुठलं त्यांनी मुलांनी नाहीतर मुलीने खाऊ आणलं असेल आणि ते आपल्याला देत नसेल तर त्याच्यातून सुद्धा भांडण होतं. कोणाकडे काहीतरी आहे ते आपल्याला देत नाही म्हणून पण भांडण होतं. अजून आपण जेव्हा सर्व एकत्र मित्र मैत्रिणी एकत्र बसून गप्पा मारत असलो आणि एखाद्या गोष्टीवर चर्चा सुरू झाली की त्यामधून चर्चेत पण भांडण होऊ शकतं की एखाद्याचं म्हणणं असं आहे एखाद्याचं म्हणणं तसं आहे. तर आता मी तुम्हाला गोष्ट अशी सांगणार आहे की एक राजा असतो फार चांगला राजा असतो चांगल्या पद्धतीने राज्य करणार खूप प्रेम असतं त्याच्या प्रजेवर त्याच्याशी इच्छा असते की सगळ्या प्रजेनी सुखात राहू कोणी भांडू नये मारामाऱ्या करू नये. पण त्याला ना रोज कानावर बातमी येत असते की आज इथे भांडणं झाली इथे मारामारी झाली कोणीतरी कोणाला तरी पळवून नेलं कोणीतरी कोणाला तरी फसवलं कोणीतरी कोणाला तरी मारलं त्याला इतकं वाईट वाटत असतं की का असं होत आहे आपल्या राज्यामध्ये. तो सगळ्यांना बोलतो प्रधानजी सेनापती अमात्य ते सल्लागार हा सगळ्यांना बोलवतो आणि म्हणतो तुम्ही मला प्रत्येकाने एक एक कारण सांगा बरं का भांडण होतात आपल्या राज्यामध्ये. पहिला माणूस सांगतो कारण काय आहे कोणाकडे तरी काहीतरी छान असतं ते दुसऱ्याकडे नसतं ते त्याला हवं असतं आणि त्याने जर दिलं नाही आपण तर तो हिसकावून घ्यायला जातो भांडण होतं मारामारी होते. तो म्हणतो अच्छा दुसऱ्याला सेनापतींना म्हणतो तुम्हाला काय वाटतं का भांडण होतं. तो म्हणतो काय होतं की जे बलवान आहेत त्यांच्या अंगात शक्ती आहेत ते कमकुवत लोकांकडनं गोष्टी हिसकावून घेतात आणि मग कमकुवत लोक रडत बसतात पण बलवान लोक समजतात की आपण काही हिसकावून घेऊ शकतो कारण माझ्याकडे शक्ती आहे म्हणून पण भांडण होतात म्हणून रडारड होते. मग लोक पळवून का नेतात कारण पळवून नेलं की त्याच्याबद्दल लोक पैसे मागतात आणि परत आणून देतात मग पळवलेल्या व्यक्तीला. राजा म्हणतो हे सगळं तुम्ही मला सांगितलं पण या सगळ्याचं एक काहीतरी समान कारण असणार जे आपण दूर करूया म्हणजे या सगळ्या गोष्टी थांबतील. तर सगळे म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे. त्यांच्याला सगळ्यात हुशार माणूस असतो ना तो खूप विचार करतो आणि सांगतो की मला याचं कारण माहिती आहे की पैसा संपत्ती सगळ्यांकडे समान संपत्ती जर असेल ना तर अजिबात भांडण होणार नाही. बरोबर आहे सगळे टाळ्या होतात बरोबर आहे. सेनापती म्हणतो की नाही असं नाही होणार जरी समान असेल तर माणूस काय म्हणेल शी याच्यासारखीच का मला मला जास्त पाहिजे. माणूस त्याच्याकडनं हिसकावून घेईल. राजा परत चिंतेत पडतो की हो बरोबर आहे मग सगळ्याचं कारण काय म्हणतो पैसे हेच कारण संपत्ती हेच कारण. राजा खूप दिवस विचार करतो की काय करावं सगळे पैसा पैसा करतायत पैशाकरता भांडणं होत आहेत संपत्तीकरता भांडणं होत आहेत काय उपाय करावा. राजा वेगवेगळ्या देशातल्या विद्वानांना बोलवतो की आम्हाला काहीतरी उपाय सांगा. शेवटी एका देशातला एक विद्वान येतो आणि म्हणतो एक काम करा तुम्ही चलनच बदला. तो म्हणतो म्हणजे काय करणार चलन. तो म्हणतो मी तुम्हाला एक आयडिया सांगतो तुम्ही पैसे हा प्रकारच काढून टाका राज्यातून. काय करायचं स्माईल हसणं ही करन्सी ठेवा. जो छान हसेल दोनदा असेल धान्य मिळेल तीनदा असेल सोनं मिळेल. त्याच्या चेहऱ्यावर जास्त हसू तो जास्त श्रीमंत. राजा इतका खुश होतो त्याचा सत्कार करतो की किती छान आयडिया दिलीत तुम्ही तुमचा मी 10 स्माईल देऊन सत्कार करतो. कारण आता सगळं सत्कार पण स्माईल मध्येच आम्ही सगळा अख्खा देश उभा राहतो आणि सगळे हसतो छान हेच तुम्हाला सगळ्यात मोठा बक्षीस असेल. तो म्हणतो बरोबर आहे. दुसऱ्या दिवशीपासून चलन बदलतं सगळ्यांनी हसायचं दुकानात जाऊन छान हसलं आनंदाने हसला खायला दिलं हॉटेलमध्ये गेला छान हसला खायला दिलं. आता त्याच्या लक्षात येतं की हे फारच छान आहे कोणी कोणाशी भांडणं करत नाही मारामाऱ्या करत नाही कारण कोणी कोणाकडनं काय घेणार उपयोगच नाही. नोटा सगळ्या लोक ठेवून देतात परत उपयोगच नाही कपाटात कोणी नोटा घेतच नाही एकमेकांकडनं तुम्ही छान हसून दाखवा म्हणतात. हा मग एक दिवस काय होतं त्याच्या कानावर बातमी येते की काल जबरदस्त मारामारी झाली आपल्या राज्यामध्ये. तर राजा एवढा चिंतेत पडतो त्याला इतकी चिंता वाटते की काय झालं असेल इतके महिने तर छान हसत होती सगळी लोक एकमेकांशी प्रेमाने वागत होती कुठे भांडण झालं नाही कोणी कोणाकडनं काही हिसकावून घेतलं नाही आज कशामुळे मारामारी झाली. तो म्हणतो मी स्वतः जाणार आणि तिथे शोध घेणार. तुझा जो एक माणूस रडत बसलेला असतो दुसरा माणूस त्याच्या समोर उभा असतो. तो म्हणतो काय झालं. तो म्हणतो की या माणसाला हे बघवलंच नाही की मी जास्त हसतोय मी 4 वेळा हसतो ना याने मला इतकं मारलं की तो म्हटलं हसायचं नाही मी तुझ्यापेक्षा जास्त हसणार कारण हा सगळ्यात बलवान आहे. मग तो काय करतो तो इतरांना हसूच देत नाही
तो म्हणतो मी हसणार, कोणी हसायचं नाही. राजा म्हणतो अरे देवा, म्हणजे परत तेच झालं जे पैशावर न होत होत. हा जे पैशावर न होत होत तेच हसण्यावर न झालं, बदल काही झाला नाही. मग तो त्या माणसाला परत बोलवतो, म्हणतो आम्ही तुम्हाला एवढा पुरस्कार दिला तुमच्या आयडिया करता काही झालं नाही. तो म्हणतो मी माझ्या गुरूंना विचारतो. ते गुरूंना बोलवतात, गुरु म्हणतात की गोष्ट तुमच्या लक्षात आली का, नुसतं चलन बदललं म्हणजे तुम्ही काय केलं, वरवर बदललं, आतमधली योजना आतमधली सिस्टीम बदलली का, नाही बदलली. म्हणजे उद्या मी दाढी लावली मुगुड घातला माझा आवाज बदलणार आहे का, नाही. माझा विचार करायची पद्धत बदलणार आहे का, नाही. वरवरच्या गोष्टीमुळे काही बदलणार नाही, बरोबर आहे. हा अनुभव तुम्हाला पण आला असेल की आपण नुसत्या गोष्टी वरवर बदलतो पण आत्म तसंच राहतो. या गोष्टीवर आता आपण गप्पा मारणार आहोत की तुम्हाला असा अनुभव आलाय का, जर शाळेत साहेब येणार असतील तर आपण सगळी स्वच्छता करतो आणि ज्यावेळी येणार नसतील तेव्हा ते पसारा पडलेला असतो तो तसाच असतो. टाळ्या वाजवा, एकदम करेक्ट उदाहरण सांगितलं. शाळेत साहेब येणार असतात किंवा घरी पण पाहुणे येणार असतात आपण असंच करतो, पटकन ह्या ड्रॉवर मध्ये पसारा, या कपाटाच्या खाली कॉटच्या खाली तेवढ्या पुरतं. बरोबर सांगितलं की नाही, त्यांनी खराब बदल होतो का, नाही होतो. बदल एका दिवसापुरता होतो, नंतर परत पसारा तो पसारा. आपण कार्यक्रमाला जाताना हातपाय धुवून नटून वगैरे जातो पण घरात कधी हातपाय वगैरे धुवून बसत नाही. आपण तर शाळेत आलो आणि कधी खेळायचं नाही अशी ठरवली ठरवले तर बाहेर मुले खेळतेले पाहून आपल्याला ते बघून होत नाहीत, आपण त्यात जाऊन मग जातोच. असं ना खूप मोठ्या गोष्टीवर पण होतं, यांनी खूप छोटी गोष्ट सांगितली. आपल्या इकडे केवढी व्यसनाधीनता आहे सांगा समाजामध्ये. माणूस ठरवतो की आता मी दारू सोडली, वेगवेगळ्या व्यसनमुक्ती केंद्रात जातो, आपला स्वभाव बदलतो का, नाही. फार कमी लोक असतात जे दूर जाऊ शकतात, परत एखाद दिवशी पार्टीत पिताना बघतात स्वतः जाऊन परत पितात. पितात किंवा वाईट तरी वागतात कारण आतली वृत्ती असते ती वाईट राहते. एकेक दिवशी आपल्या शाळेमध्ये खूप अभ्यास असतो आणि एक एक मुलींना सवय असते की सिरियल बघण्याची सवय असते आणि मग आपण ठरवतो की हा आज मी एक सुद्धा सिरियल बघणार नाही, आज पूर्ण अभ्यास केल्याशिवाय झोपायचंच नाही. परंतु जर पुढे जर टी व्ही असली आणि जर त्या सिरियलचा आवाज जरी ऐकू आला तर आपण तो अभ्यास हा तिथे टाकतो आणि सिरियल बघायला पळून येतो. आपला अभ्यास झाला नसला की सर ओरडतात आणि मग दुसऱ्या दिवशी आपण अभ्यास करून येतो. सर ओरडले नसले की आपण अभ्यासच करत नाही. मला ही सगळ्या गोष्टीचा मला एक तात्पर्य काय कळलं स्वतःला की तुम्ही नुसतं वरवर वाईट गोष्टी दूर करून चालणार नाही, अख्खी योजना नुसती योजना देऊन चालणार नाही, ती योजना चांगल्या पद्धतीने राबवावी असं सगळ्यांनाच वाटलं पाहिजे जसं तुमच्या शाळेत राबवली जाते. म्हणजे ना तुम्हाला संत ज्ञानेश्वर माहिती आहेत की नाही, ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे की जे खळांची व्यंकटी सांडू, आपण म्हणतो की नाही पसायदानामध्ये जे खळांची व्यंकटी सांडू, म्हणजे काय की नागाचं विष जाऊ दे, नागच मरू दे असं नाही म्हणत आपण. हो ना, ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं की नाग जगू दे, सगळे प्राणी जगू देत, फक्त त्यांच्यातल्या वाईट वाईट गोष्टी जाऊ देत. म्हणजे मुळात आतूनच तो प्राणी बदलला तरच होणार, हो की नाही. विंचूचं विंचवाला चावायचा डंख मारायची त्याची वृत्तीच जाऊ दे, विंचू मरू दे असं त्यांनी म्हणलं नाही. तीच गोष्ट थोडी सोपी करून तुम्हाला सांगितली की चलन बदलून चालणार नाही, माणसाची वृत्ती बदलली तर पैसा काय आणि हसू काय, जर दुसऱ्याचं ओरबाडणंच कमी झालं तर सगळेच आनंदात राहतील, बरोबर. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते, उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते. शाळेतल्या मुलांची आपल्या गप्पा चालू राहतीलच, पण आता मी तुम्हाला घेऊन आलोय पुण्याच्या सेठ दगडूराम कटारिया हायस्कूलमध्ये. इथल्या एका माजी विद्यार्थ्याशी आपण आता गप्पा मारणार आहे. खरं तर काही फार जुना माजी विद्यार्थी नाही आहे, नुकताच पासआउट झालेला आहे. पण मला असं वाटलं की आपण जसं ज्येष्ठ मंडळींना बोलवतो तसं फार प्रस्थापित मंडळींना बोलवतो, तसे जे उद्याचे तारे आहेत जे आपले आश्वासक कलाकार आहेत त्यांनाही बोलवायला हवं मधली सुट्टीमध्ये. ताजा हिरो आपण ज्याला म्हणतो अशा उद्याच्या आश्वासक हिरोला आज मी भेटणार आहे तुमच्याबरोबर, सिद्धार्थ चांदेकर. हाय सिद्धा. हॅलो, कसा आहेस तो? मजेत भाई. मला इतकं छान वाटतं की ही एकदम जनरेशनच आज बदलली आहे, त्यामुळे लुकपासून सगळं करत होतं माझे झालेच नसते म्हणून, नाही तर मलाही प्रयत्न करायला आवडला असता. पण मला सांग तू किती वर्षांनी शाळेत येतोय? मी 6 वर्षांनी. 6 वर्ष म्हणजे काहीच नाही खरं तर, काहीच. इथे लोक 45 वर्ष 50 वर्ष सांगतात. हा म्हणजे अजून मला असं वाटतं की तू कोरलेले बाग नक्कीच नक्कीच ते दिसतील खूप, कारण मी प्रत्येक वेळेला ना एका बाकावर मी कधीच नाही बसलो की रोज आलो की बॅग ठेवायची एकच बाका असं काही नाही. आम्हाला प्रत्येक वेळेला जे काही आम्ही एक 6-7 जण खोडकर होतो त्या प्रत्येकाला प्रत्येक वेळेला वेगवेगळे बाग द्यायचे.
की आज तू इकडे बस, तू तिकडे बस, तू तिकडे बस, तू समोर बस वगैरे असं लांब लांब पांगून ठेवायचं. इतकं अशी ख्याती होणार, इतकं तू काय केलं होतंस की तुम्हाला लांब लांब बसवायचं? मला एक सवय होती, लेक्चर चालू असू दे किंवा ऑफ पिरियड असू दे, मी त्या बाकड्यावरती काहीतरी वाजवून बसायचो उगाच प्रत्येक वेळेला. आणि या वाजवण्यामुळे मी ऑलमोस्ट रोज कानाखाली खाल्ले, रोज मार खाल्लाय, पाठीत दणके घातले. त्याच्यानंतर घरी फोन गेलेत की हा बाकडी वाजवतो त्याच्याकडे बघा जरा. तर सगळ्या आमच्या शिक्षकांना खूप असं वाटत होतं की मी पुढे जाऊन काहीतरी म्युझिकमध्ये करेन, ड्रम्स वगैरे वाजवेन, पण असं काही घडलंच नाही साधारणपणे. तुम्हाला एक सांग ना, पण शाळेच्या हायलाईट्स तुझ्या पहिली ते दहावी अशा आठवलं तर काय होत्या हायलाईट्स? ह्या सेट द गुरुराम कटारिया हायस्कूलबद्दल जे काही प्रेम आहे आणि ज्या काही आठवणी आहेत त्या आमच्या घरी सुद्धा आहेत अजून. म्हणजे असं झालं की आमच्या शाळेची जी पॉप्युलेशन आहे, स्कूल पॉप्युलेशन, ती डिवाइड झाली आहे चार हाऊसेसमध्ये. तर आत्ता नवीन त्याचे युनिफॉर्म बदलला आहे आम्ही पासआउट झाल्यानंतर, तर ते बदललेला युनिफॉर्म पण आहे माझ्याकडे. जेव्हा मी पासआउट झालो होतो मी घेतला, याला म्हणतात स्पिरिट. हा, तर ते एक काय म्हणू, खूप नॉस्टॅल्जिक आहे. आणि मी असं काही खूप वर्ष नाही झाली आहेत, पण मला आवडेल परत येऊन इथे शिकायला आणि तेवढेच झपाटे खायला. पण सगळ्यात जास्त कारण झपाटे खायचं काय? तो बाक वाजवणं. बाक वाजवणं मेन गोष्ट अशी आहे की आमचे असेच पीटीचे सर आहेत, घुगरे सर. मला खरं सांगतो, मला अजूनही भीती वाटते ते समोर आले की मला भीती वाटते, कारण मी त्यांच्या हातचा इतका मार खाल्लाय, इतका मार खाल्लाय की मी त्यानंतर कधीच कुणाच्या हातचा मार नाही खाल्ला. पण त्यांचे इतके गोड सर आजपर्यंत मला कुठेच दिसले नाहीत, कुठेही भेटले नाहीत. आणि त्यांची एक स्पेशालिटी अशी होती की ते मारायचे म्हणजे ते असे दणके नाही मारायचे, ते जवळ बोलवायचे, पोट धरायचे आणि पिरगळायचे, चिमटा काढायचे ते पोटावर. आणि मग सगळं आठवायचं, आपल्या चुका, लहानपणीच्या चुका, आपण पहिलं कधी रडलो होतो, आई पहिल्यांदा कधी म्हणलो होतो, हे सगळं आपल्याला आठवायचं. मला वाटतं हे खूपच इंटरेस्टिंग सर आहेत, कारण ते खूप मारायचे तरी ते खूप गोड असं तुझे म्हणलास. तर मला आणि ऑडियन्स त्यांना भेटायलाच पैसा वाटतं. आलेत ना, बोलूया का? नमस्कार सर, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि तुमच्याबद्दल आत्ता हा खूप काही सांगत होता, म्हणजे यांनी कसे धपाटे खाल्ले, पोटाला चिमटे कसे काढले, हे सगळं आपण त्यांनी त्याच्याबरोबर एक लगेच तो असं वाक्य म्हटलं, पण ते फार गोड आहे. तर तुम्हाला हा तुमचा जो विद्यार्थी आता तो खूप छान काम करतोय चित्रपटामध्ये, त्याच्या शाळेतला सिद्धार्थ आठवतोय तुम्हाला? हो, नक्कीच आठवतोय, कारण त्याची बहीण सुद्धा आमच्या शाळेत होती. त्यानंतर तो आला, पाचवीला थोडासा त्याच्याशी वाईट वागलो असेल, पण तो एक शिस्तीचा भाग म्हणून. आणि शालेय जीवनापासूनच त्यांनी नाटकात तो काम करत होता, त्यामुळे मी कधी कधी त्याला सिद्ध्या नाटक्या असं म्हणायचो. वा, किती गोड आहे रे सिद्ध्या नाटक्या, फार छान. पण त्या नाटकांच्या तालमीच्या नावाखाली पिरियड्स बंगवायचे, पिरियड्स बुडवले जायचे, आणि मग सापडला की चिमटा निघायचा थोडासा. पण आता जेव्हा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा तो चित्रपटामध्ये काम करताना तुम्हाला दिसला, त्याचं पोस्टर दिसली, मालिकांमध्ये दिसतो, कसं वाटतं नेमकं? तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा मित्रांना काय सांगता? नक्कीच अभिमान वाटतो. आणि टी व्ही पुढे पाहताना किंवा चित्रपट पाहताना आईला किंवा बहिणींना सांगताना माझा विद्यार्थी आहे हे सांगताना नक्कीच आनंद वाटतो. मला वाटतं सिद्ध एवढ्या प्रेमाने आत्ता सरांनी तुझं कौतुक केलं आणि ते अभिमानाने तुझ्याविषयी बोलतात, त्याच्यापेक्षा मी तुला सांगतो तुला मोठा पुरस्कार मिळू शकणार नाही कधीच. कधीच मला आता मला असं वाटतं की तुझ्याबरोबर जी जी मंडळी होती की जी झाडात जाऊन लपायची किंवा मार खायची त्या मंडळींना पण बोलवायला पाहिजे, कारण मग आपण त्या मुलांना बोलवूया. कारण मला तुझ्याकडनं त्यांची टोपडणावं आणि त्यांच्याकडनं तुझं टोपडणावं सगळं ऐकायचं. बोलूया. क्या बात है. आता मला खरं तरुणाईचा फील आलाय कंप्लीट या जनरेशनचा. वा वा वा, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि तू सिद्धार्थ ओळख करून दे ह्या सगळ्यांची, तुझी काय नावं होती? आम्ही एकमेकांना कायम वडिलांच्या नावाने हाक मारायचो सगळ्यांना, वडिलांच्या वडिलांच्या नावाने. आणि त्यामुळे ना बरेचदा असं व्हायचं की आमच्या ग्रुपमध्ये काही मुली असायच्या तर त्यांची आणि यांच्या वडिलांची नावं सेम असायची, एखाद्या मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांच्या नावं सेम असायची, घरी कंप्लेंट केली जायची. मग त्यांचे वडील शाळेत यायचे, मग आम्ही ओरडा खायचो, असं बरेचदा घडलंय. मला आधी पण एक सांग, हे वडिलांच्या नावाने म्हणजे मला कोणाचं तरी एकाचं तरी नाव सांगा. आमचा मित्र अक्षय गोखल्या, तर याला आम्ही कायम विजय, अरे विजय कुठे,
आणि हा म्हणजे का विजय बरा आहे. असं कधी झालं नाही ना की घरी जाऊन त्या नावाने हाक मारली आणि वडील होते. नाही नाही, एकदा असं घडलं होतं. हा चेतन मानुधने, आम्ही सगळ्याला मन्नो म्हणायचं. एकदा मन्नो मानुधने मन्नो. तर एकदा असं घडलं होतं की माझ्या घरी सगळ्यांना हा माहिती आहे, मन्नो 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 सगळ्यांना मन्नो. तर आईने एकदा ह्याच्या घरी फोन केला होता बरं का. मी याच्या घरी राहायला गेलो होतो. आई म्हणाली, याच्या वडिलांना आई म्हणाली, अहो मन्नो आहे का. मी नंतर आईला म्हटलं, अगं त्यांच्या घरात सगळेच मन्नो आहेत. त्यामुळे नंतर मग आम्ही बंद केलं. मग हा मन्नोचा मन्नोच राहिला, हा गोखल्या झाला, हा सिद्धार्थ वाटारे हा टाण्या झाला, ऐश्वर्या खराईत हा छोट्या झाला. याला छोट्या का म्हणायचे अजून मला माहिती नाही, पण हा छोट्या झाला. हा अंकुर जावळेकर हा अंक्या झाला. त्यानंतर हा कनक दाते हा ढोल्या जाड्या झाला. नाही पण एक मला सांगा, तुम्हाला ऍक्टिंग बघितलेला एखादा की जेव्हा तुम्हाला असं स्ट्राईक झालं की नाही नाही हा नुसतं शाळेच्या गॅदरिंग लेवलला करत नाहीये, हा त्याच्या पुढे एक स्टेप काहीतरी करतोय. मला ते एक आठवतं की एक्स्टेम्पर एक कॉम्पिटिशन होती आमची, त्याच्यात काहीतरी ऍडव्हर्टिजमेंट्सवर वगैरे याला काहीतरी विचारलं होतं. तर साधारणपणे त्या एक्स्टेम्परमध्ये यांनी एक 3 ते 4 ऍडव्हर्टिजमेंट्स मिमिक करून दाखवल्या होत्या. आणि म्हणजे त्यांनी ते 5 मिनिटं बाहेर जाऊन तयार करून परत येऊन बोलायचं, तरी ते 5 मिनिटं जे काय केलं होतं तो आला ही परफॉर्म संपला विषय, हा तो जिंकलेला होता तिथेच. थोडा वेगळा प्रश्न विचारतो की मधली सुट्टीमध्ये जादूची कांडी असते की जी तुमच्या हातात मिळाली तुम्ही काय मागाल, तर तुला ती जादूची कांडी मिळाली आणि शाळेतला एक दिवस परत मागता आला, तो काळ परत मागता आला तर काय मागशील? एक फार सिरियस दिवस होता आमच्या शाळेतला. तर तो असा होता की आम्ही 8वीमध्ये आमचा एक मित्र होता, त्याचं नाव नाही सांगत, पण असा खूप जवळचा मित्र नव्हता, पण आमची त्याच्याबरोबर मारामारी पण व्हायची आणि आम्ही टाईमपास पण करायचो. तर सुट्टी झाली, 8वी ते 9वीतली मधली सुट्टी आली आणि आम्हाला 9वीत गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्या मुलांनी त्याच्या घरी त्यांनी व्हिडिओ गेम मागितला होता नवाकोरा, तो त्याला त्याच्या घरच्यांनी नाही दिला म्हणून त्यांनी झुराचं औषध पिऊन आत्महत्या केली. मग मला असं वाटतं की जर मला ती खरंच एक जादूची कांडी मिळाली तर मी ना मी त्या दिवशी जाईन ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्या वडिलांना समजून सांगेन की बाबा याला प्लीज व्हिडिओ गेम द्या, किंवा मी त्याला समजून सांगेन की बाबा तुला व्हिडिओ गेमची काही गरज नाही, तू हुशार आहेस, तुला पुढे खूप काय काय मिळेल, तू स्वतःच्या पैशावरती व्हिडिओ गेम घेऊ शकशील, पण आत्ताही चूक करू नकोस. आणि मला असं वाटतं की सर तुम्ही इथे आलात आणि तुम्ही सगळे इतके छान बोललात आज, मला असं वाटतं मधली सुट्टीला फार वेगळा एक रंग आला तुमच्या सगळ्यांमुळे. थँक्यू व्हेरी मच, तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद. थँक्यू. आम्ही ज्या भागामध्ये आलो इतकं कडक ऊन होतं, असं वाटलं की इतका सुंदर भाग आणि आपण असे घामाने निथळतोय, पण तेवढ्यात अशी जादूची कांडी फिरली आणि इथे मस्त धुकं पडलं. वातावरण बघा काय झालंय. माझं काम जादूच्या कांडीने केलं, आता बघूया या शाळेतली मुलं जादूच्या कांडीकडे काय काय मागतात. माझी आई व वडील वेगळे राहतात, मला जर जादूची कांडी मिळेल तर मी आई व वडील यांना एकत्र आणीन. माझी शाळा 4थी पर्यंत आहे, ती मी जादूच्या कांडीने 10वी पर्यंत करून दाखवीन. मला जर का जादूची कांडी मिळाली तर का मी एका कांडीच्या अनेक कांड्या करीन व गरिबांना वाटेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी माझ्या घरी गोष्टींच्या पुस्तकांची लायब्ररी करीन. माझ्या मैत्रिणींकडे फाटके ड्रेस आहेत, मला जर जादूची कांडी मिळाली तर मी त्यांच्यासाठी चांगले ड्रेस मागेन. जर मला जादूची कांडी मिळाली तर जे शिवरायांचे किल्ले मोडकळीस आले आहेत ते मी दुरुस्त करीन. अनेक शाळांमध्ये मी गेलो, अनेक शाळांमध्ये अनेक वैशिष्ट्य बघितली, पण एक असं वैशिष्ट्य या शाळेमध्ये मी बघितलं ऐकलं की मला धक्का बसला. बघा काय वैशिष्ट्य आहे. मला सांगा इथे तुमच्यापैकी किती जण असे आहेत की जे कविता करतात? नाही नाही, हे हे अति आहे. तुम्ही खरंच कविता करता सगळे? म्हणजे मी समजू शकतो की असा इकडे डोंगर आणि झाडी आणि धुकं अशा वातावरणात कविता सुचणार, पण तरी शाळेमधली इतकी मुलं एकत्र कविता करतात हाच एक इतिहास आहे, हा रेकॉर्ड असेल असं मला वाटतं. तर आपण कविता या विषयावर बोलूया, पण ज्या वातावरणामुळे तुम्हाला कविता सुचत असतील त्या वातावरणाविषयी आधी बोलूया की तुम्ही एकतर किती नशीबवान आहात बघा की असं वातावरणात तुम्हाला शाळा मिळते. असं वातावरण शहरातल्या मुलांच्या फक्त स्वप्न देतं, किंवा आम्हाला कवितांमधनं भेटतं की हिरवी गर्द झाडी डोंगर आणि मग धुकं आणि मग धुक्यातनं परी येणार आणि मुलांना काहीतरी जादूची कांडी देऊन जाणार. पण तुमच्या शाळेकडनं मी असं ऐकलं की तुम्ही पर्यावरण जपत किंवा पर्यावरणाशी खूप मैत्री करत तुम्ही शाळेतले सगळे उपक्रम करता, याच्याविषयी मला ऐकायला आवडेल, कोण सांगेल मला? पर्यावरण हा
जागतिक समतोल राखण्याचा एक मार्ग आहे. पर्यावरणामुळे पर्यावरण हे आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एक जणू त्यांच्याकडची एक ताकदच आहे जी शहरी मुलांना मिळत नाही. शहरी मुलांकडे अनेक सुविधा असतात, अनेक साधने असतात, आमच्याकडे एकच साधन आहे ते म्हणजे आमचे पर्यावरण. या पर्यावरणा पर्यावरणाला जपण्यासाठी आमच्याकडे ग्राम पंचायत किंवा अनेक असे पंचायत समिती यासारखे घटक झाडे पाठवतात. ते ती झाडे आम्ही एक अशा आपला जीव मुठीत घेऊन जसं आपण जीव मुठीत घेऊन जपतो तशी आम्ही जपतो व आमच्या पर्यावरणाविषयी आम्हाला आदर आहे कारण हीच एक ताकद आहे जी आम्हाला शहरी भागापासून वेगळे ठेवते व आपल्या संस्कृतीलाही जपते. एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे, इतकं छान बोललो तू. काय नाव तुझं? सूरज यशवंत शिवगण. सूरज, तू काय करणार आहेस पुढे जाऊन? इंजिनियर होणार आहे. कसला इंजिनियर होणार? सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल? आणि कुठे बिल्डिंग बांधणार? आमच्या गावातच. आमच्या गावाची परिस्थिती खूपच कमी आहे. आमच्या गावामध्ये पार्टीशन असल्यामुळे या म्हणजे आमच्या गावाचा विकास खुंटलेला आहे. कसलं पार्टीशन म्हणतोस? म्हणजे दोन आमच्या गावामध्ये दोन पार्टी आहेत. या पार्टी ही केले की म्हणजे ईर्ष्या होते आमच्या गावात, त्यामुळे पूर्ण गावचा विकास साधला जात नाही. माझं एकच स्वप्न आहे की आमच्या गावाला पुढे न्यावं व विकास होऊन आमच्या गावाला आदर्श गाव हा पुरस्कार मिळावा. पण तुला असं वाटतं का पॉलिटिकल पार्टीज, तू म्हणतो दोन राजकीय पार्टी आहेत त्याच्यामुळे गावाचा विकास खुंटतो, याचा छोट्या मुलांवर पण थेट परिणाम होतो कुठेतरी असं वाटतं तुला? होय. काय वाटतं? आता घरामध्ये राजकारण असेल तर लहान मुले ती पाहतात. ते पाहल्यावर म्हणजे लहान मुले जे पाहतात त्याचेच अनुकरण करतात व त्यामुळे त्यांच्याही मनात काहीतरी बिंबलं जातं. त्यामुळे फार बरोबर आहे. मला असं वाटतं की आपल्या इकडे कुठलीही जी फळी निर्माण होते ती लहानपणापासून, कारण लहान मुलाला कुठे माहिती असतं की आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, कुठला आपला आपली भाषा आहे, माझा कुठला प्रार्थना आहे, काहीच माहिती नसतं आपल्याला. हळूहळू आपण त्याच्यावर बिंबवत जातो की हे बघ हे तुझं नाही, आणि ह्याच्यातून हळूहळू हळूहळू गट कुठेतरी निर्माण होतात. अजून कोण सांगेल की हा तुम्ही म्हणता की इथे कुठेतरी वाढ खुंटी आहे असलेल्या दोन पार्ट्यांच्या भांडणांमुळे, तिला बोलायचं या विषयावर? पहिल्यांदा आमचं गाव एकदम एकजूट होतं हे पेठशिवापूर हे गाव, कारण की मला माझी आजी रोज सांगायची या हे गाव कसं होतं, यांची यातली नाती कशी होती. परंतु आता या 6 म्हणजे वर्ष झाले, आता आमच्या ते पाट्या झाल्यात आणि त्याच्यामुळं आता गावाची प्रगती खुंटली आहे. आणि एक आता तर कोणच बोलत नाही आमच्या गावात एकमेकांच्या बरोबर, हे हा पाठीचा तो त्या पाठीचा असं म्हणत कोण कोणाबरोबर बोलत नाही. म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की इथलं निसर्गातलं जे पर्यावरण आहे ते वातावरण तुम्ही खूप छान ठेवू शकलायत, पण लोकांच्या मनातलं पर्यावरण थोडं थोडं बिघडतंय. बरोबर आहे ना? मला वाटतं लहान मुलांनी एकत्र येऊन हे पण पर्यावरण सुधारलं पाहिजे. तुम्ही झाडं लावून पर्यावरण बदलू शकता, वैर कमी करण्यासाठी लोकांमधलं मुलं काय करू शकतात? आम्ही लोकांच्या मधील वैर कमी करण्यासाठी लोकांच्या मध्ये लोकांच्या घरात जाऊन सांगेन की असं पाट्यांचा परिणाम लहान मुलांवर होतो, लहान मुलांच्या मध्ये गट्ट्या होतात. तुम्हाला असं वाटतं का की ही पिढी आता शिकतेय, तुम्ही सगळे इथे शिकताय, याच्या आधीच्या पिढीला जर शिक्षण मिळालं असतं तर बऱ्याच गोष्टी टळल्या असत्या वाईट होणाऱ्या? होय. बरोबर की नाही? तुमच्या हातात काय? मला असं वाटतं तुम्ही अजूनही तुमच्या आई वडिलांच्या पिढीच्या लोकांना, आजी आजोबांच्या पिढीच्या लोकांना जर शिक्षण दिलं तर ते पण पेपर मध्ये वाचतील, त्यांनाही कळेल की अरे आपण फसतोय का, आपण चुकीचा विचार करतोय का. बरोबर आहे? अजून काय करू शकतो तुम्ही? लहान मुलेही मोठ्या माणसांचे अनुकरण करतात, त्यामुळे लहान मुलांनीच एकत्र आले तर मोठ्या माणसांनी जर सांगितलं हा याच्याबरोबर नको तर आपण त्यांचे अनुकरण न करता आपण जे चांगलं आहे तेच त्यांना सांगितले पाहिजे की हा पार्टीशनमुळे आपले गाव खराब होत आहे, त्यामुळे मी त्याला भेटणार. तुम्ही हा चुकीचा विचार करत आहात की पार्टीशन करणे चांगले आहे किंवा आपल्या नात्यागोत्यातल्या माणसांशी बोलायचं, दुसऱ्या माणसांच्या बरोबर आपण बोलू शकत नाही, ही अंधश्रद्धा आहे. आता यांनी करेक्ट शब्द काढला. कुठला शब्द काढला? अंधश्रद्धा. अंधश्रद्धा. मगाशी मी जे म्हणलं तुम्हाला की शिक्षण का द्यायला पाहिजे आपल्यामध्ये, तुम्ही आता प्रत्येक गोष्टीवर विश्वास नाही ठेवतो. आता समजा मी असं करून तुम्हाला सांगितलं की आता मी हातातून धूर काढून दाखवतो, तुम्ही म्हणा काहीतरी सांगू नका सर हे धुकं आहे, दुर्बीर नाही तुमच्या हातात ना, असं तुम्ही म्हणाल. पूर्वीचे लोक म्हणायचे नाही हे धुकच बाबांनी निर्माण केले. का? शिक्षण आहे, तुमच्याकडे शिक्षण आहे, त्यामुळे तुम्ही सांगू शकता की धुकं का तयार होतं,
इथे दुःख उंचीवरच का आपल्याला दुःख दिसतं, तर तुम्हाला शिक्षण द्यायला पाहिजे म्हणजे अंधश्रद्धा दूर होतील. एक गोष्ट खूप छान आहे की तुम्ही खूप छान बोलता, याचं कारण तुम्ही सगळे कविता करता, त्यामुळे तुम्ही फार संवेदनशील मनाने सगळ्या जगाकडे बघता. तर हे जे पर्यावरण आहे किंवा शाळा या वेगवेगळ्या विषयावरच्या मला आता दोन चार छान कविता तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, कारण इतके कवी एकत्र असे छान ऐकायला मिळत नाहीत. कवी संमेलन आहे आज, तर कोण ऐकवते मला, चला पहिली कविता शाळेवरची आईवरची कोण ऐकवते? माझ्या दारातले झाड उंच वाढले सताड, माझ्या दारातले झाड उंच वाढले सताड, त्याला घालून या पाणी रोज करीन मी लाड, झाड हालते हालते वाऱ्या संगते डोलते, माझ्या सुरांच्या लईत झाड माझ्याशी बोलते, अरे झाडा माझ्या देवा फुला फळांनी पोसव, अरे झाडा माझ्या देवा फुला फळांनी पोसव, रोज जगाला देताना माझी आठवण ठेव, माझी आठवण ठेव. झाड दादा तू देतोस हवागार, तुझ्यात असतात वेगवेगळे आकार, झाड दादा तुझ्यात दडलेले असतात चांगले गुण, तुझे कोणी फेडू शकत नाही ऋण, झाड दादा तू देतोस फुले फुले छान, कोणत्याही संकटाला झुंज देत तुभी असते तुझी मान, झाड दादा तू सर्वांच्या उपयोगी पडतोस, थंडगार हवा देऊन माणसांना खुश करतोस. व्हेरी गुड. निसर्गाकडे बघूनच मुळात मला फार माझं एक जुनं गाणं आठवलं, सुधीर मोघेंचे शब्द होते, त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन, उजळते जग क्षणकाली क्षणकाली, उजळते जग क्षणकाली, स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त, पुन्हा मूळ वाट पाया खाली पाया खाली, निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरु सखा बंधू माय बाप माय बाप. तर हा जो गुरु सखा बंधू माय बाप निसर्ग आहे, त्याच्या खुशीत तुम्ही रोज इथे येऊन शिकताय, तुमचं भाग्य आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही पर्यावरण जपालच, कविता पण जपाल, तुमची शाळा पण जपाल, आणि तुमचा सगळ्या गोष्टीचा उपयोग तुमचं गाव मोठं करण्यासाठी करा. म्हणजे जेव्हा आम्ही परत खूप वर्षांनी येऊ, ही सगळी छोटी छोटी मंडळी मोठी झालेली बघू, आणि आम्ही अभिमानाने म्हणू की हे एकदा बदली सुट्टीत आले होते. आपण संधीविषयी बोलतो, समृद्धीविषयी बोलतो, दुसरीकडे जाऊन शिकायला हवंच, सगळीकडचं सगळं चांगलं घ्यायलाच हवं, पण मला वाटतं पुन्हा यायला हवं आपल्या गावात, आपल्या माणसांमध्ये. गेल्या आठवड्यापासून आपण ऐकतोय की या सगळ्यांना परत आपल्या गावात येऊन आपलं गाव मोठं करायचं आहे. आपणही आपलं गाव का नाही मोठं करायचं, सगळीकडचं सगळं छान छान घेऊन या आणि आपलं गाव मोठं करा, कारण मला माहिती आहे तुम्हाला तुमचं गाव आवडतं. मला माझं गाव का आवडतं हाच यावेळचा होमवर्क, लिहून पाठवा मला माझं गाव आवडतं कारण, पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @zeenetwork.com, zmarathi@zeenetwork.com. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला, रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला, सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला, सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला, दूर दूर पलीकडे ढगांच्या आईवर, खरंच का ग असेल तिथे देव बाप्पाचे घर, तोही चांदण्यांच्या अंगणात येतो का खेळायला, तोही चांदण्यांच्या अंगणात येतो का खेळायला, सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला, त्याला सुद्धा शाळेत कधी जावं लागतं का ग, आमच्या एवढं मोठं दप्तर न्यावं लागतं का ग,
दरवर्षी पास व्हावं लागतं काग त्याला दरवर्षी पास व्हावं लागतं काग त्याला सांग नाग आई कुणी पाहिलंय त्या देवाला सांग नाग आई कुणी पाहिलंय त्या देवाला कुणी पाहिलंय त्या देवाला कुणी पाहिलंय त्या देवाला कुणी पाहिलंय त्या देवाला मधली सुट्टी